नाशिक हे आता मेट्रो शहर बनताना दिसून येत आहे. नाशिकचा विकास झपाट्याने होतोय. अशातच बांधकाम क्षेत्राने देखील गती पकडल्याचं दिसून येत आहे. याच बांधकाम क्षेत्रामध्ये अनेक तरुण आपली चमक दाखवताना दिसून येत आहेत. अशातच एका चहा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या मुकेश जैन यांच्या मुलाने एक अनोखा विक्रम करून दाखवला आहे. युवा सिव्हिल इंजिनियर असलेले मयूर जैन यांनी एका कंपनीचे बांधकाम तब्बल 8,415 स्क्वेअर फुटांचे आणि ज्याला 105 दिवसांचा कालावधी लागणार होता असे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अवघ्या 43 दिवसात पूर्ण केले. त्यामुळे त्यांची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया यामध्ये करण्यात आली आहे. खरं तर मयूर जैन यांचा प्रवासही मोठा संघर्षपूर्ण राहिला आहे. त्यांचे वडील मुकेश जैन हे एका कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चहा विक्रीचा व्यवसाय करत होते. अशा बिकट परिस्थितीत मयूर जैन यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. वडिलांच्या कामात मदत करत असतानाच त्यांनी आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगचा तसेच चार्टर्ड इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. मयूर जैन यांनी रेकॉर्ड ब्रेक कालावधीत पूर्ण केलेल्या कामात त्यांनी पायाभरणी, क्लीन फिलिंग, क्लीन कास्टिंग, टाय बीम, PPC, PT स्लॅब कास्टिंग असे संपूर्ण काम केले आहे. महत्त्वाचं म्हणजे हे सर्व काम बांधकामाचे सर्व स्टँडर्ड मेंटेन करून करण्यात आले आहे. यामध्ये काँक्रीट स्ट्रेन सेन्सर लावण्यात आले होते, ज्याद्वारे मोबाईलवरच रिअल टायमिंगमध्ये काँक्रीटची खरी ताकद कळते. हे काम व्यवस्थित व लवकर पूर्ण व्हावे यासाठी विशेष स्टेटरिंग डिझायनर करण्यात आलेले होते. या बांधकामाला लवकर ताकद मिळावी यासाठी विशेष केमिकलचा देखील वापर करण्यात आला होता. या कामासाठी 50 कामगार दिवसरात्रच झटत होते. माझं नाव मयूर मुकेश जैन आहे. मी व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर आहे आणि एज्युकेशनल वाईज मी ME स्ट्रक्चर्स आहेत. जनरली मी सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट घेतो किंवा माझं वैशिष्ट्य आहे इंडस्ट्रीयल कन्स्ट्रक्शनमध्ये. आमच्या क्लायंटची रिक्वायरमेंट होती लवकर काम करायची, त्या हिशोबाने त्यांनी आम्हाला हा काम कॉन्ट्रॅक्ट दिला आणि आम्ही काम चालू करून हे 43 डेजमध्ये आम्ही हा स्लॅब 8,500 फुटाचा आणि 5 मीटर हाईटचा कास्ट केला आहे. हे करण्यात आम्हाला आमचं मॅनेजमेंट आणि दुसरं आधुनिक टेक्निक हे आम्ही वापरल्या. मॅनेजमेंटमध्ये आमचं इंजिनियर रजत जैन होते, ज्यांनी दिवसांरात्र 50 लोकांना घेऊन टीम घेऊन हे काम केलं आहे. याच्यात आम्हाला टाईमवर सगळ्या ड्रॉइंग्स पण अवेलेबल होत्या आणि ज्या नवीन टेक्निक्स याच्यात यूज केले त्याच्यात एक अर्ली स्ट्रेंथ काँक्रीट वापरला आहे आणि त्याच्याबरोबर त्याला टेस्ट करायला स्ट्रेंथ सेन्सर्स यूज केलेले आहेत. स्ट्रेंथ सेन्सर्स हे तुम्हाला मोबाईलवर रिअल टाईम स्ट्रेंथ दाखवतात आणि त्याच्याने तुम्ही तुमचे पुढचे डिसिजन लवकर घेऊ शकतात आणि तुमचा प्रोजेक्ट तुम्ही लवकर कम्प्लीट करू शकतात. हा जर स्टँडर्ड नॉर्म्सने गेले तरी हा प्रोजेक्ट 3.5 महिने लागले असते आणि आम्ही हा 43व्या दिवशी म्हणजे 1.5 महिन्याच्या आत कम्प्लीट केले. याच्या आधी आम्ही मांगीतुंगीला एक भगवंताची वेदी बनवलेली आहे, 1,800 फुटाची आहे ती. ते 10 दिवसात आम्ही कम्प्लीट करून त्याच्यावर मूर्ती स्थापित केली, विराजमान केली होती भगवंताची आणि तिकडे एक सन्निवास बांधला आहे 4 महिन्याच्या आत केला आहे तो पण. आणि विशेष रेकॉर्ड म्हटलं तर एक आम्ही नाशिकची सगळ्यात मोठी PT स्पॅन आहे 80 फुटचं, ते आम्ही कास्टिंगनंतर 5व्या दिवशी डी शटर केलं आहे. तर हा सगळ्यात 80 फुटचा स्पॅन 5व्या दिवशी डी शटर करणं खूप मोठी गोष्ट असते. खरं बघायला गेलं तर भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तरुणांमध्ये क्षमतेची कमतरता कुठेच नाही आहे, फक्त त्याला गरज आहे त्या क्षमतेला वाव देण्याची. मयूर जैन यांचं हे काम येणाऱ्या पिढीतील तरुण मुलांसाठी, तरुण इंजिनियरसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. माय महानगरसाठी अजिंक्य बोडके, नाशिक.